टेम्पल जर्नीज या आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही इंग्लंडमधल्या साऊथहॅम्प्टन शहरातील वैदिक सोसायटीच्या हिंदू मंदिराला भेट द्यायला जाणार आहोत. साऊथहॅम्प्टन शहर इंग्लंडच्या दक्षिणेला आहे आणि ते एक बंदरही आहे. आम्ही आमचा प्रवास लंडन येथून सुरू केला आणि प्रथम आम्ही इंग्लंडच्या दक्षिणेला समुद्रकिनारी स्थित बॉर्नमाउथ नावाच्या गावाला आलो आणि तिथे समुद्रकिनारी आम्ही काही वेळ होतो. तिथून पुढे आम्ही साऊथहॅम्प्टन वैदिक सोसायटीच्या हिंदू मंदिराच्या दिशेने आता निघालो आहोत. हे मंदिर इथून 45 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत आणि इथे एक रेल्वे क्रॉसिंग आहे, तिथे आम्ही उभे आहोत. आता आम्ही रॅडक्लिफ मार्गावर पोहोचलो आहोत, ज्या रस्त्यावर हे मंदिर आहे. आता आम्हाला मंदिराचं कारपार्क दिसत आहे, तो इथून आतमध्ये प्रवेश करूया. हा बराच मोठा कारपार्क दिसत आहे. आता इथे कारपार्क करून मंदिराच्या दिशेने वाटचाल करूया. मंदिराचे प्रवेशद्वार आपल्या समोर आहे, तेव्हा तिथून आत प्रवेश करूया. आता मी मंदिराच्या आत आहोत आणि इथे कीर्तन चालू आहे, तेव्हा या कीर्तनाचा आस्वाद घेत आपण या मंदिरातील विविध देवी देवतांचं दर्शन करूया. कीर्तन संपल्यानंतर या देवी देवतांबाबत आम्ही आपल्याला अधिक माहिती देऊ. Krishna Mahadeva
आता आपल्यासमोर आपण राधा आणि कृष्ण यांच्या सुंदर मूर्त्या पाहू शकत आहात. त्यांच्या मागे वृंदावनाचे मनोहरी दृश्य दिसत आहे. इथे वरच्या बाजूला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती पुष्पवर्षा करताना आपल्याला दिसत आहेत आणि राधा आणि कृष्णाला अतिशय सुंदर भगव्या आणि हिरव्या रंगाच्या वस्त्रांचा पेहराव केला आहे. या बाजूला लक्ष्मी आणि नारायण आहेत आणि त्यांच्या पाठी आपल्याला शेषनाग दिसत आहे. इथे राम, लक्ष्मण आणि सीता दिसत आहेत आणि त्यांच्या पायाजवळ हनुमानजी आहेत आणि इथे डावीकडे सुद्धा हनुमानजींची सुंदर मूर्ती आपल्याला दिसत आहे. इथे उजवीकडे आपल्यासमोर दुर्गा मातेची सुंदर मूर्ती आहे आणि तिला सुंदर अशा हिरव्या रंगाच्या साडीचा पेहराव केला आहे. इथे विघ्नहर्ता गणेश आणि समोर महादेव आणि पार्वती आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या पुढे एक शिवलिंग आहे आणि इथे एकदम समोर नंदी आणि कासव आहेत. आता निघण्यापूर्वी मंदिराच्या आतील भिंतीवर एक नजर टाकूया. इथे विविध देवी देवतांच्या प्रतिमा आहेत आणि हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आता आमच्या निघण्याची वेळ झाली आहे. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ पसंत आला असेल. अशाच प्रकारच्या अन्य व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्यायोगे जेव्हा पण आम्ही आमच्या चॅनलवर नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्वरित मिळेल. आमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मनपूर्वक आभार.